आज, कारण भाजप विधिमंडळ पक्षाची आज बैठक होतीये. भाजपच्या नेता निवड प्रक्रिया आज त्यामध्ये होईल आणि केंद्रातले मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यासाठी उपस्थित असेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची देखील महत्वाची बैठक आज पार पडेल. दोन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या बैठका मुंबईतच पार पडतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेता निवडीसाठी ही बैठक असेल आणि त्यामुळे आता राष्ट्रवादीचा गटनेतेपदी कोणाची वर्णी लागते याचं उत्तर आज कळू शकेल. पावसामुळे होणारं नुकसान आणि राजकीय परिस्थिती काय याबद्दल आज काँग्रेसच्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आणि आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे दोघेही आता आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला आपण जाणार आहोत भाजपमध्ये नेमकं काय चाललंय ते जाणून घेण्यासाठी. विवेक, आज भाजपची नेमका हा सगळा त्यांचा बैठका आणि दिनक्रम कसा असणार आहे, काय अधिक माहिती मिळू शकते त्यांच्या आजच्या या सगळ्या प्रक्रियेबद्दलची? दुपारी 1 वाजता भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड होणार आहे आणि त्यासाठीची बैठक विधानभवनामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ही खरं तर एक औपचारिकता असंच मानावं लागेल, कारण विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस असणार हे निश्चित आहे. आजच्या या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना हे उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाचा आज नेता निवडणूक होईल, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सत्तेचं वाटप कशा पद्धतीने केलं जाईल, तो नेमका फॉर्म्युला काय असेल याच्यावरून बरीच तणातणी सुरू आहे. आणि नेमका तो फॉर्म्युला काय असणार आहे याच्याविषयी दोन्ही पक्षांमध्ये औपचारिक आणि अनौपचारिक बैठका सुरू आहेत, असं काल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. मात्र याला अजूनही अंतिम स्वरूप आलेलं नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे 1 किंवा 2 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येतील, मुंबईत येतील आणि त्यावेळेस या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल आणि नंतर शपथविधी होईल अशी आपल्याला माहिती कळतीय. तूर्तास्तरी भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्रीपद हे आपल्याकडेच राहील हे स्पष्ट केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीच 5 वर्ष मुख्यमंत्री राहील आणि 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद वाटप करून घ्यावं अशी कोणतीही चर्चा आपल्या उपस्थितीत झाली नाही असं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये तणाव निर्माण झालेला आहे, त्याच्यावर बैठकांचं सत्र चालू आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्या अंतर्गत बैठका देखील चालू आहेत आणि शिवसेना भाजपच्या देखील काही बैठका सुरू असल्याचं समजतंय. पण याचा नेमका तोडगा कधी निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण तूर्तास्तरी आज भारतीय जनता पक्षाची ही महत्वाची बैठक होती निश्चित असं. आणि त्याचबरोबर आपण जाणार प्रफुल्ल आता आपल्या सोबत आहे. प्रफुल्ल, राष्ट्रवादीशी देखील आज महत्वाची बैठक आहे, नेमकी काय काय चर्चा अशासाठी सुरू आहे की कोणाचा प्रमुख दावेदार म्हणून या पदासाठी नाव चर्चेत आहे? रेणुका, अगदी खरं आहे, विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले. राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक जास्त जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या, त्यामुळे विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल. त्यामुळे दोन पदं जी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता अत्यंत महत्वाची राहणार आहे, ती म्हणजे एक गटनेता आणि दुसरं म्हणजे विरोधी पक्षनेता. आज गटनेत्याची निवड ही आजच्या बैठकीत होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल आणि गटनेतेपदी कोण असेल याच्या या नावाची घोषणा होईल. अजित पवार हे सध्या तत्कालीन विधानसभेमध्ये गटनेते होते, आता कोणाच्या नावाची शिफारस या ठिकाणी केली जाईल आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जयंत पाटील आहेत, त्याचबरोबर छगन भुजबळ आहेत, या प्रमुख वरिष्ठ नेते, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील देखील आहेत, हे प्रमुख वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्यापैकी कोणाचं नावासमोर शिक्कामोर्तब होतं की पुन्हा अजित पवार या पदावर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि आज दिवसभर जे आहेत वेगवेगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे आहेत ते शरद पवार यांना सिल्वर ओक या निमित्ताने भेटतील आणि संध्याकाळी गटनेतेपदाची निवड या ठिकाणी होईल. रेणुका, निश्चितच. धन्यवाद विवेक आणि धन्यवाद प्रफुल्ल. आपण बघतोय भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या या महत्त्वाच्या बैठक